पुणे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे आपलं पुणे। महाराजांचं बालपण या पुण्यातील लाल महाल आणि शिवनेरी किल्ल्यावर गेलंय। लिहिलेलं तितकं कमी आणि बोललेलं तितकं जास्त असं आहे आपलं पुणे शहर। सिंहगड, शिंदे छत्री, महात्मा फुले वाडा, आगाखान पॅलेस, शनिवारवाडा, नानावाडा, लाल महाल, केसरीवाडा, विश्रामबागवाडा, राजा दिनकर केळकर संग्रहालय, हा आमचा पुण्याचा इतिहास जो आज सुद्धा पुणे शहराच्या वैभवशाली परंपरेची साक्ष देतो। सारसबागेत आपल्या प्रियसीला घेऊन गेला नाहीत तो कसला आला पुणेकर? अहो, सारसबाग आणि पुणेकरांचं नातं काय आहे ना, हे तर दिवाळी पाडवा पहाटेलाच आल्यावर कळतं। ज्याला संपूर्ण पुणे शहर पाहायचंय की नाही, त्यांनी सारसबागेच्या मागच्या बाजूला पर्वतीवर तर जायलाच पाहिजे। आम्ही पुणेकर आमच्या शहरावर एवढं प्रेम का करतो ना, याचं उत्तर तुम्हाला पर्वतीवरून पुणे शहर पाहिल्यावर कळेल। अहो, आमच्या पुण्यात शहराच्या मध्यवर्ती भागात तुम्हाला लेणी पाहायला मिळेल। खोटं वाटतंय का? काय राव, एकदा जंगली महाराज रोडला पाताळेश्वर मंदिरात जाऊन भेट द्या। उन्हाळ्यात मे महिन्यात एसी कूलरला लाजवेल असलं थंड वातावरण असतं। आपल्यासाठी आहे ना पुणे म्हणजे सर्व काही। अगदी प्राचीन काळापासून तर मॉडर्न काळापर्यंत सगळं काही पुण्यात आहे। एकदा ॲमेनोरा, सीजन, फिनिक्स मॉल एका दिवसात फिरून दाखवा म्हणजे मानलं तुम्हाला। फिरून फिरून पाय दुखतील, दिवस पण संपेल, पण मॉल काय फिरून संपायचा नाही। आता तुम्ही म्हणाल मॉल म्हणजे काय, श्रीमंताच्या गोष्टी, तिथे आपलं काय काम? अरे पण मॉलला पण लाजवेल अशी एक गोष्ट आहे आमच्याकडे, त्याला आम्ही लक्ष्मी रोडची शान, तुळशी बाग म्हणतो। भाऊ, तुला फक्त काय पाहिजे ना सांग, इथं सगळं मिळतं, कपडे, दागिने, चपला, म्हणजे आमच्या पुणेरी भाषेत पादत्राणे बरं का। नेल पेंट, हजारो प्रकारचं मेकअपचं साहित्य इथे तुला लय स्वस्तात मिळेल। बायकोशी समजा तुझी भांडणं झाली आणि तू तिला तुळशी बागेत आणलं ना, तर तिची ना तुझी खरंच भांडणं झाली होती का असा तुला अनुभव येईल। बायकोचा राग शांत करण्याची सगळ्यात सोपी जागा म्हणजे तुळशीबाग। फक्त असं म्हणतात बरं का की पाण्यात गेलेली म्हैस आणि तुळशीबागेत गेलेली बाई लवकर येणे शक्य नाही। हा, अजून एक, तुळशीबागेत आला आणि श्रीकृष्ण मिसळ आणि कावरेची आईस्क्रीम खाल्ली नाही म्हणजे याचा अर्थ तू तळ्यात येऊन पाण्याला स्पर्श न केल्यासारखा आहे। फक्त आता विचारू नको की इथे कुठलीच बाग नाही, मग तुळशीबाग का नाव दिलंय? नातू बाग, हिरा बाग, कबीर बाग, तुळशी बाग, माणिक बाग, रमण बाग, बेल बाग, आदम बाग, या जशा बागा नाहीये ना, तसंच पूल गेट, स्वार गेट, मसोबा गेट, फट गेट, क्वार्टर गेट, पेरू गेट, ही आमच्या पुण्यातील प्रवेशद्वार नसलेली गेट आहेत, कारण आमचा पॅटर्नच वेगळा आहे। पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे आमच्या पुणेकरांनी वर्षभर वाट पाहिलेलं सुंदर क्षण। मानाचे पाच गणपती, भाऊ रंगारी, श्रीमंत दगडूशेठ, मंडई शारदा गजानन, बाबू गेनू या मंडळाचे डेकोरेशन आणि नातूबाग मंडळाची लाइटिंग एक नंबर, हिरा बाग, खडकमाळ आळी मित्र मंडळ, हत्ती गणपती, शाहू चौक यांच्या कलाकृती तर वाटण्याजोग्या। सेवा मित्र मंडळ यांचा सामाजिक संदेश देणारा देखावा सुद्धा अप्रतिम, आणि आमच्याकडे घराघरात ढोल ताशा वादळ। पुणे म्हणजे काय आहे ना हे गणेशोत्सव पाहिल्याशिवाय कळत नाही, कारण आमच्या इथे तळ्यातला गणपती, माती गणपती, लाकडी गणपती, चिमण्या गणपती, जाईचा गणपती, एवढंच काय तर मोदी गणपती आणि सोन्या मारुती, पत्र्या मारुती, अकरा मारुती, डुल्या मारुती पण आहेत। एकदा पहाटे होणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात हजेरी लावून बघाच, एका एका मॉलमध्ये 10-15 थिएटर म्हणजेच मल्टीप्लेक्स आहेत आमच्याकडं। आमचं शहर म्हणजे विद्येचं माहेरघर। पुणे विद्यापीठ म्हणजे आपल्या भारताचं ऑक्सफर्ड विद्यापीठच। आयुष्यभर शिकत राहिलो ना इथे तरी शिक्षण संपायचं नाही। आणि पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात तुझा नंबर लागला तर 2-3 हजारात तुझी वर्षभर राहायची सोय फिक्स। जगभरातून लोक इथे शिकायला येतात,
भारती विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ हे तर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात भर टाकतात. अशी 15 आसपास पुण्यात विद्यापीठं आहेत. लॉ कॉलेज रोडचे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेने तर असंख्य असे कलाकार चित्रपटसृष्टीला दिले. जगाला मेडिकल क्षेत्रात असंख्य लस पुरवणारी सिरम कंपनी पण इथेच आहे. आमच्या इथे भारतातील सर्वात जास्त IT कंपन्या आहेत, म्हणून तर पुण्याला सिलिकॉन व्हॅली म्हणतात. एकदा हिंजवडी, मगरपट्टा आणि खराडी IT पार्कमध्ये जाऊनच या. हिंजवडी IT पार्कच्या ट्रॅफिकमध्ये मात्र सांभाळून, परदेशात आल्याचा भास होईल. नेहरू स्टेडियम तर स्वारगेट बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर. शेजारीच गणेश कला क्रीडा रंगमंच, कात्रजचं राजीव गांधी प्राणी संग्रहालय तर जगप्रसिद्ध. जगात सगळ्यात जास्त दुचाकी आमच्या इथे, ते उगाच नाही म्हणत जो पुण्यात गाडी चालवेल तो जगात कुठेही गाडी चालवेल. पुण्यात आल्यावर ज्याला डेक्कन आणि स्वारगेट समजलं ना, त्याला सगळं पुणे समजलं. बरं ते आमच्या झेडब्रिजवरून सिंहगड पण HD दिसतो बरं का. आणि तुला पुणे शहराची ओळख म्हणजे आमची पुणेरी भाषा ऐकायची असेल ना, तर झेडब्रिजवरून खालच्या अंगाला गेला ना, तुला सदाशिव आणि नारायणपेठ लागेल. तिथे ण आणि न मध्ये काय आणि किती फरक आहे ना ते कळेलच. आणि कमी शब्दात जास्त अपमान करून घ्यायचा असेल तर दुपारी 1 ते 4 याच वेळा. आता वळू पुण्याच्या हिरवळीकडे. पुण्यातली हिरवळ तर लय फेमस. इथे पण हिरवळीचे 2 अर्थ आहेत बरं का. निसर्गाची देणगी असलेली ही हिरवळ तर शहराच्या मध्यवर्ती भागात तळजाई, पुणे विद्यापीठ आणि सारसबाग आणि शिवाजीनगर कोर्टात सुद्धा आहे. आता तुम्ही विचार कराल, कोर्टात कशी काय हिरवळ. एकदा शिवाजीनगरच्या न्यायालय अशोका हॉलमध्ये जाऊन या. नवीन लोक त्याला पानापानाची आणि वेलीची इमारत म्हणतात. सर्व अस्सल पुणेकरांचं फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सॲप DP तर आमच्या तळजाईवरचेच फोटो असणार. हा आमचा अस्खलित नियमच. जर फेसबुकवर एक जरी फोटो तळजाईवरचा नसेल तर पुणेकर असल्याचा प्रश्नचिन्ह आहे मग. तळजाई टेकडी हीच एकटीच टेकडी नाही आमच्या इथे. वेताळ टेकडी, राम टेकडी, वाघजाई, हनुमान टेकडी, गुल टेकडी, लॉ कॉलेजची टेकडी अशा अनेक टेकड्या आहेत. पण प्रत्येक ठिकाणी टेकडी असलीच पाहिजे असा काही नियम नाही आहे आपल्याकडे. एवढंच काय कमी तर दारूवाला आणि ताडीवाला पूल पण आमच्या इथेच. आमच्या पुण्यात मध्यवर्ती भागात पण अजून शेती करतात बरं. आता हे तर खोटंच वाटत असेल तर एकदा पद्मावती कॉर्नरला स्वामी विवेकानंद पुतळ्याच्या जवळ जाऊन या. आता तर आम्ही थोड्याच दिवसात रस्त्यावरून नाही तर रस्त्यापासून 50 फुटावरून आणि जमिनीखालून 50-70 फुटावरून प्रवास करणार आहोत. आता म्हणाल ते कसं, पुण्यात मेट्रो चालू होते ना भावा. आता तुम्ही म्हणाल काहीतरी पेटपूजेचं पण सांगा की. हे म्हणजे सगळ्यात मोठं आणि आवडते काम आमच्या खवय्ये पुणेकरांचं. मिसळ आणि आमची लय जुनी नाळे, बेडेकर, काटाकीर, रामनाथ, खासबाग, श्रीकृष्ण नेवाळे, भाडाईत यांचं आणि आमचं पुणेकरांचं मागच्या 7 जन्माचं नाते. पुण्याची चितळेची भाकरवडी म्हणजे आमचा जीव की प्राण हो. वडापाव तर आमच्या 5वीला पुजलेला. गार्डन आणि हडपसरचा एस कुमार वडापावच्या दुकानात जर तुम्ही 5 मिनिटात वडापाव घेऊन दाखवलं तर आम्ही मानलं तुम्हाला. बाजीराव रोडच्या मानसी गोळ्याच्या लाईनमध्ये पण एकदा थांबून ट्राय करा आणि किती वेळ थांबला ते पण सांगा. सुजाता मस्तानी आणि बाजीराव मस्तानीला पण एकदा भेट देऊन याच. संतोषचं पॅटीस आणि कयानी बेकरीचा केक तुम्हाला ठरलेल्या वेळेतच मिळणार बरं का. वैशाली, रूपाली, वाडेश्वर, गणराजचा डोसा खाल्ला ना तर परत दिवसभर भूक नाही लागणार. दुर्वंकुरची आणि सुकांताची वेज थाळी म्हणजे विषय खोल. गिरीजाची पावभाजी आणि बर्गर किंगचा बर्गर. सुरवेजची बिर्याणी आणि जगदंबा आवारे दुर्गा हॉटेलला पण नॉनव्हेज खायला जायचं. सारस बागेची भेळ आणि कल्याण भेळ नाव ऐकलंच असेल. नुसतं नाव ऐकण्यात मजा नाही, एकदा खाऊन तर बघा. सगळ्यात महत्वाचं राहिलंच की अमृत तुल्य चहा म्हणजे विषय खोल. प्रेमाचा चहा पण मिळतो बरं का आमच्या इथे. गुडलक कॅफेचा चहा न बन मस्का म्हणाल तर आम्ही मटण थाळी सोडून जाऊ. SPFC, मॉडर्न कॉलेज, BMCC आणि MMCCच्या कॉलेज कुमारांचा टिलक, चिंटू की चाय आणि डेक्कनचं पॅराडाईज हा तर कट्टाच की राव. हे झाले दिवसाचं. मध्यरात्री 3 वाजता पण नळस्टॉपला पोहे खायला भली मोठी गर्दी असती.
म्हणजे बघा आम्ही किती अस्सल खवे आहोत. इऊ काय मग निवांत. आवरा जरा आवरा. हो की जरा थंड घे की. धुर विषय कडक. अभिनंदन भाई. हे फक्त शब्द असतील बाकीच्यांसाठी, आमच्यासाठी ही एक भावना आहे. पुण्याची लोक लय राव खवचट अशी टीका करतात, पण आम्ही आहोत तसे आहोत. कुणाच्या काही म्हणण्यांनी आणि बोलण्यांनी आम्हाला तीळ मात्रा फरक पडत नाही, कारण आम्ही आमच्या म्हणण्यानुसार तोंडाने खवचट असलो तरी मनाने निर्मळ आहोत. 2000 रुपये भाड्यापासून 2 लाख भाडे असणारं घर जगात फक्त आमच्या इथेच मिळणार. जीवाला जीव देणारे आणि आरेला कार्य करणारे पण इथेच सापडणार. ज्यांना रस्ता कसा ओलांडायचा पुणे शहरांनी शिकवलं, त्यांनी पुणेकरांना न शिकवलेलं बरं. कारण गर्व नाही तर माज आहे हो पुणेकर असल्याचा. कारण हे फक्त शहर नाही तर पुणे शहर धर्म आहे आमच्यासाठी. काही गोष्टींच्या प्रेमात पडायला कारण लागत नाही, ते आपोआप नकळतपणे होतं. ते म्हणजे आपलं पुणे. आय लव्ह यू पुणे.